भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव संगीतमय वातावरणात शुक्रवारी झाला. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर यांना बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबाबत मला अभिमान वाटतो असे लोकनेते रामशे ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नवीन पनवेल येथील सेक्टर 2 मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. मी बहुजन रत्न आहे की नाही हे माहीत नाही, पण गोरगरिबांसाठी बहुजन समाजासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या अडीअडचणी सोडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या इतकं नाही, पण त्यातील एखाद्या कणा एवढे जरी काम करता आले तरी ते मी माझे भाग्य समजेल असे मनोगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. मी त्या बहुजन रत्न वगैरे आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण जे काय जमेल तितके जास्तीत जास्त काम बहुजन समाजाकरता करण्याचा, गोरगरिबांकरता करण्याचा बाबासाहेबांचा आदर्श घेऊन करत असतो. त्याच्या यातलं एखादा कण जरी आपण त्यातलं केलं तरी ते आपल्या आयुष्यातलं भाग्य समजतो. आणि तशा दृष्टीनं आज तुम्ही माझा जो बहुजन रत्न म्हणजे असा प्रचंड मोठा असं डोंगरा एवढा मोठा असं पुरस्कार तुम्ही मला दिलात, मी तुमचा मनापासून अत्यंत अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. यावेळी आनंद शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध गाणी सादर करून भीमसैनिकांची मने जिंकली. त्या रसिकांनी भरभरून दाद दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. संघटितपणाने जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे, मात्र जिथे संघर्ष करावा लागेल तिथे मागे हटायचे नाही, हीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेबांकडून घेतली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. जिथे संघटितपणानं या ठिकाणी जे काही मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं, पण जिथे संघर्ष करावा लागेल त्या संघर्षापासून मागे हटायचं नाही, हीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कडून घेत घेत आपण पुढे जाऊया. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, ज्येष्ठ नेते सी भगत, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सय्यद अकबर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, नवीन पनवेल शहर अध्यक्ष बाळासाहेब ठाकूर, दिनेश गायकवाड, अनिल साबणे, जगदीश घरत, सुशीला घरत यांच्यासह अनेक मान्यवर आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.